उल्लेख केला होता मी, शरद कोळी यांनी अशी वॉर्निंग दिली होती की जर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा झाला नाही तर आम्ही शिवाजी पार्क खोदून काढू। खरं तर जेव्हा तो निकाल लागला तेव्हा ते महाराष्ट्रात होते पण मुंबईत नव्हते, त्यामुळे आताची त्यांची भावना कशी आहे, रिझल्ट काही दिवसांपूर्वी झालेला आहे पण आताची त्यांची भावना कशी आहे, त्यांच्या मनात सध्या काय सुरू आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थावरती दसरा मेळावा पार पडणार आहे आणि या मेळाव्याची उद्धव साहेबांची हाक ऐकण्यासाठी, उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आणि उद्धव साहेब या गद्दारांना कशा पद्धतीने गाडायचं आहे हे आदेश देतेत का हे बघण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून, गावगाड्यातून, खेड्यापाड्यातून शिवसैनिक स्वतःच्या स्वखर्चानं शिवतीर्थावरती दाखल होत येतात। मी सोलापूरमधून 15 ते 20 हजार शिवसैनिक स्वखर्चानं इथं घेऊन आलेलो आहे सध्या आणि उद्धव साहेबांनी जर आदेश दिला तर या गद्दार रूपी गद्दारांना मुळासकट या दसरा मेळाव्याच्या निमित्त कायमस्वरूपी गाडलं जाईल, यापुढे त्या गद्दारांचं नामनिशान मिटलं जाईल या महाराष्ट्रातून। तुम्ही इथे आला आहात, ही साथ शिवसेनेची आहे की उद्धव ठाकरेंची आहे? ही साथ शिवसेनेची आहे, उद्धव साहेबांची आहे। उद्धव साहेबांवर कोण बोट कराल तर बोट नाही तर खुब्यातून हात काढले जातील। शिवसैनिक सध्या संतापलेले आहेत, शिवसैनिक 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 आज शिवसैनिक खर तर त्यांचा राग आज अनावरण होतोय। उद्धव साहेब या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या शिवसैनिकांना फक्त आदेश देण्याची वाट बघतात। जर का उद्धव साहेबांनी आदेश दिला, आदित्य साहेबांनी जर आदेश दिला तर या गद्दारांचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नामनिशान मिटलं जाईल। शिवसैनिक मिटवले स्वस्त बसणार आहेत, ही कडवट शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसैनिकांची शिवसेना आहे। तुम्ही एक गोष्टीचा उल्लेख केला ते म्हणजे स्वखर्चाने आला आहात, तुम्ही स्वखर्चाने आलात, खर्चाची एक वेगळी तुलना होते आहे या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं, तर अशा पद्धतीनं तुम्ही या सगळ्याकडे कसं बघतात आणि हे शिवसैनिक तुम्ही स्वखर्चाने कशा पद्धतीने आणले? बघा, साधं उदाहरण आहे, तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनच काल आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी आणि सामान्य जनतेने बघितले आहे। खर तर या गद्दार शिंदे गटाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून याच्या पाठीमाग भाजप सूत्र हलवतंय, त्यामुळे ही मेळावा खर तर शिवसेनेच्या विरोधात, ही शिंदे गटाची अवकात नाही मेळावा घ्यायची शिवसेनेच्या विरोधात, ही भाजप खेळी करतय आणि या भाजपला देखील याच्या काळात गाडल्याशिवाय सोडणार नाही। खर तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवसेनेच्या विरोधात मेळावा घेण्यासाठी भाजपनं महाराष्ट्रभर पैसे वाटले, त्यांचे कार्यकर्ते महाराष्ट्रभर पैसे वाटत होते, पण महाराष्ट्रामध्ये त्यांनी जेवढ्या गाड्या केल्या त्या त्यांच्या गाड्या मोकळ्या, त्या त्यांच्याकडे पैसे आहेत, गाड्या आहेत, घोडे आहेत, पण शिवसैनिक आणि जनता ही उद्धव साहेबांच्या मागे आहे, शिवसेनेच्या मागे आहे, आदित्य ठाकरे साहेबांच्या मागे आहे आणि मरस्तर उद्धव साहेबांनी आदित्य साहेबांबरोबर ठाम मांडून शिवसैनिक त्यांच्या सोबत उभा असते। दोन गोष्टी विचारायच्या आहेत तुम्हाला, तुम्ही एक गोष्ट म्हणाला की अशा पद्धतीने भाजपची ही खेळी आहे, हा एक आरोप करताय तुम्ही, हे कशावरनं म्हणता आहे आणि दुसरं आपले जे 15 हजार शिवसैनिक आहेत ते किती दिवसाच्या ट्रॅव्हलने आलेले आहेत, कशा पद्धतीची यांची सोय तुम्ही मुंबईत केलेली आहे का तुम्ही मुंबईतले नाही आहात? बरोबर आहे, तुमचा प्रश्न एकदम योग्य आहे। शिवसैनिक इथं येण्यासाठी आज 4-8 दिवस झालं शिवसैनिक सामान्य शिवसैनिक घाम गाळतोय, काम करतोय दसरा मेळाव्याला हौजरी लावण्यासाठी, कुणाच्या एक रुपयाच्या मिंद्यात नाही आणि शिवसैनिक रात्री निघालाय, सकाळी पोहोचलाय, रस्त्यामध्ये ज्या त्या ठिकाणी आंघोळ केलेली आहे मिळेल ती खाल्लेलं आहे आणि दसरा मेळाव्यात सामील झालेला आहे उद्धव साहेबांची हाक ऐकण्यासाठी, उद्धव साहेबांचा आदेश ऐकण्यासाठी। या शिंदे गटाने करोड रुपये खर्च केलेले आहेत ही मी सांगण्यापेक्षा मीडियाने या राज्याला दावून दिलेला आहे, सांगितलेलं आहे। शिंदे गटाने हजारो गाड्या बुक केलेल्या, गाड्यामध्ये माणसं बसायला मिळाली नाहीती, एका एका व्यक्तीला 2-2 हजार रुपये त्यांनी पैसे दिले तरी देखील माणूस जायला, तर कारण ही शिवसेना शिवसैनिक ही उद्धव साहेबांची आहे, निष्ठेची आहे, ही गद्दारांबरोबर कधीच ही राज्य जाणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन ही शिवसेना आणि उद्धव साहेब काम करत आहे, त्यामुळे या राज्यातला सर्वसामान्य माणूस देखील कदापि या गद्दार गटाबरोबर जाणार नाही। तुम्ही शिवसैनिकांबरोबर बोललात पण बद्दल बोललात पण तुम्ही स्वतः शिवसैनिकांचे तिथले सोलापुरातले नेते 15 हजार शिवसैनिकांना तुम्ही घेऊन आलेला आहात, तुम्ही नेता म्हणून कशा पद्धतीचा तुमचा हा प्रवास होता, तुम्ही कुठे थांबले होता आणि कशा पद्धतीचा तुमचा या सगळ्याचा इथपर्यंतचा प्रवास झाला?
बघा आम्ही प्रत्येक शिवसैनिकांच्या घरोघरी गाव दौरा केल्यानंतर आम्हाला कळलं की शिवसैनिक सो खर्चाने येणार आहेत, परंतु शिवसैनिकांना येताना या गद्दार सरकारने पदाचा आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करूनही त्यांना अडथळा आणू नये म्हणून मी स्वतः प्रत्येक रस्त्याने ज्या ज्या भागातून शिवसैनिक येणार होते त्या त्या भागात मी स्वतः फिरत होतो आणि शिवसैनिकांना सुखरूप ज्या पद्धतीने जायचं त्या पद्धतीने त्यांना रस्ता मोकळा करून देऊन शिवचित्रावरती आज शिवसैनिक